अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत बाळ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी मुख्याध्यापक निर्मला सुधाकर पाटील, गणेश सिंग, मानसिंग राजपूत, माधवी बलदेव सिंग गैलवार, अशोक राघोभोई, सत्यवान प्रताप पाटील, सोपान किसान पारधी, पोलीस पाटील अनिल थोंबरे, अंगणवाडी सेविका व सर्व चिंचखेडा तवा येथील ग्रामस्थ उपस्थित होते। आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज। बघा, आज चिंचखेडा तवा प्राथमिक विद्यालय या बाल मेळाव्यामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण प्रत्येक बेंचवर लिहिलेलं आहे आपली सोयाबीन बिर्याणी असे अनेक अनेक पदार्थ खाद्यपदार्थ मुलांनी घेऊन आलेले आहेत। तर आज आपल्यासोबत प्राथमिक विद्यालय चिंचखेडा येथील मुख्याध्यापकच आहेत, त्यांनाच आपण काही प्रश्न करूयात। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत प्राथमिक विद्यालय चिंचखेडा तवा मुख्याध्यापक। तर मॅडम, आपल्याला पहिला प्रश्न आहे की ह्या मेळाव्याचं नियोजन तुम्ही केलं आहेत, तर ह्या नियोजन मेळाव्यापासून मुलांना काय फायदा होणार आहे? मुलांना व्यवहारिक ज्ञान होणार आहे आणि मुलांना व्यवहाराचं आणि खरेदी विक्रीविषयी कल्पना। आज आमच्या शाळेमध्ये जो आनंद मेळावा आहे तो विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाला चालना मिळावी आणि व्यवहारिक गोष्टींचे ज्ञान मिळावे यासाठी आयोजित केलेला आहे। मी गणेशसिंग मानसिंग राजपूत, उपशिक्षक मराठी शाळा चिंचखेडा तवा। आज आमच्या शाळेने बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं आहे। या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून जे पदार्थ बनवून आणले त्याच्यात विद्यार्थ्यांची आवड निवड त्याचप्रमाणे त्यांना व्यवहारिक ज्ञान व्हावं, बाजारातलं ज्ञान व्हावं, प्रत्यक्ष ज्ञान व्हावं, प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी या उपक्रमाचे आम्ही आयोजन केले आहे। विद्यार्थ्यांना बालवयापासूनच स्वावलंबनाचे धडे हे घरातही दिले जातात। घर हे एक पहिली शाळा आहे, यानंतर शाळेच्या पायरीवर पाऊल टाकल्यानंतर विद्यार्थी काय शिकला ज्ञानीत भर टाकत असताना कृतिशील शिक्षण कसं असतं आणि स्वावलंबनाच्या दिशेने कशी जीवनात पाठ वाटचाल करता येते याचा एक आदर्श नमुना म्हणून या शाळेने हा जो कार्यक्रम राबवला प्रथमदा शाळेचे अभिनंदन आणि त्यांना या कार्यात पुढे अनेकांच्या सहकार्याला ही एक सदिच्छा व्यक्त होऊन माझं धन्यवाद। आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज। आपल्यासोबत होते सर्व शाळेतील शिक्षक, अतिशय खूप महत्त्वाची माहिती आपल्याला त्यांनी दिलीत, त्याबद्दल त्यांचेही आभारी। आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज, मी मोहन जोशी, जामनेर। काळाच्या निमित्तानं उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं चिंचखेडा तवा या शाळेतर्फे हार्दिक स्वागत करतो। बघा, बाल आनंद मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या जीवनात नोकरीच लागली पाहिजे असं उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांनी जगामध्ये काय चालतं आणि आपण काय करायला पाहिजे, आपला जीवनचरित्रार्थ कसा भागेल हे आपल्याला यातून शिकायला मिळतं। बघा, मी लहान होतो, नोकरी लागलो, बँकेत गेलो, बँकेत गेल्यानंतर जी स्लिप भरायची होती ती मला भरता आली नाही आणि माझ्यापेक्षा लहान मुलगा ती भरायला लागला। काय कारण असेल? तर त्याला त्याचं अनुभव होता, प्रात्यक्षिक होतं आणि म्हणून त्याने ती भरली आणि मला भरता आली नाही। म्हणजे जीवनामध्ये प्रात्यक्षिक हे खूप महत्त्वाचं आहे आणि आज या मुलांनाच या ठिकाणी जर पाहिलं त्यांचा प्रतिसाद तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मुलांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत केलेली आहे आणि आपण याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आणि आजच्या या प्रसंगी मी या बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विनायक बो ठोंबरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेडे तवा आणि शालेय व्यवस्थापन समिती चिंचखेडे तवा यांच्यामार्फत जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल यांचे सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी या आमच्या छोट्याशा कार्यक्रमाची दखल घेतली आणि या ठिकाणी उपस्थित राहिले। मित्रांनो, शासनाचं खूप छानसं धोरण आहे, एक बाल आनंद मेळावा हा प्रत्येक शाळेने आयोजित करावा। तर यामागचे विविध कारणं आहे, तर या बाल आनंद मेळावा आयोजित करण्यामागचे कारणं काय काय आहे? तर शासनाच्या असं लक्षात आलं
की प्रत्येक व्यक्ती हा नोकरी करूनच त्याचा उदरनिर्वाह न करता नोकरीच्याच भरसावर न राहता बरेच जण व्यापारातून उद्योगातून छोटासा व्यापार छोटासा उद्योग या ठिकाणी सुरू करून तो हळूहळू आपला व्यापार आपला व्यवसाय आपला उद्योग वाढवून जास्तीत जास्त नफा जास्तीत जास्त आपला माल जो आहे तो उत्कृष्ट पद्धतीने बनवून चांगल्या प्रकारे नफा कमवून आपला उदरनिर्वाह आपला फॅमिलीचा उदरनिर्वाह आणि यातूनच आपला विविध आपला उद्योग जर मोठा झाला तर त्यातून विविध हातांना काम मिळतं आणि हे धोरण हे बाल आनंद मेळ्याच्या मागचं आहे आणि हा यातून हे विद्यार्थी भावी नागरिक घडणार आहेत आणि यातूनच ते भावी नागरिक घडल्यानंतर नुसते नोकरीच्या भरसावर न राहता किंवा शेतीच्या भरसावर न राहता आपला छोटासा उद्योग व्यवसाय कशाप्रमाणे करतील यातून ह्या बाल आनंद मेळाव्याच्या निमित्तानं ते या ठिकाणी शिकणार आहेत. धन्यवाद. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.